महानगर गॅस लिमिटेड या कंपनीच्या गलथान कारभाराला नागरिक त्रस्त झालेत आणि यामुळे अपघात होण्याची देखील शक्यता दाट आहे. पेण शहरात विकास करणाऱ्यांच्या नावाखाली महानगर गॅस लिमिटेड कंपनीकडनं पेण नगरपालिका हद्दीतील रस्त्यांना गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करून खड्डे पाडण्यात येत आहेत. काही खड्डे भरण्यात आले आहेत तर काही ठिकाणी फक्त माती टाकून भरण्यात आली आहे. काम करताना महानगर गॅस कंपनीचे इंजिनियर ठेकेदारांकडनं गलथान कारभार होत असल्याचं पुन्हा पुन्हा दिसून येत आहे आणि याच रस्त्यावरती फॉल्ट शोधण्यासाठी पुन्हा खोदकाम करण्यात देखील येत आहे. पेण नगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र वारकर यांनी महानगर गॅस लिमिटेड कंपनीच्या कामाबाबत नाराजगी व्यक्त करत इतर महानगर गॅस कंपनीकडनं रस्ते डांबरीकरण आणि मजबूत करण्यासाठी तरतूद करण्यात आली असली तरी रस्ते नीट डांबरीकरण करण्यात आले नाहीत. याबाबत महानगरपालिका सभागृहात हा प्रश्न वारंवार उपस्थित करण्यात आला असून रस्ते डांबरीकरण करण्यात आलेलं नसल्याचं नगरसेवक वारकर यांनी सांगितलं. याबाबत महानगर गॅस लिमिटेड कंपनीचे इंजिनियर पांढरे यांना विचारलं असता रस्ता दुरुस्ती आणि डांबरीकरणासाठी 1 मीटरला 5,000 रुपयांप्रमाणे टप्प्याटप्प्यानं डीडीद्वारे रक्कम देण्यात आली आहे. तसेच 5 ते 6 कोटी रुपयांचं काम झालं असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. संबंधित विभाग तसेच महानगरपालिका महानगर विभागाचं मात्र दुर्लक्ष होत आहे. महानगर गॅस कंपनीनं खोदलेले रस्ते केव्हा चकाचक होणार याकडे नागरिकांचं लक्ष लागू नये. प्रतिनिधी प्रशांत पोद्दार, न्यूज टुडे 24, पेण. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.